श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। या पवित्र सणाची बहिणी वर्षभर अगदी अतुरतेने वाट पाहत असतात। रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भाऊ बहिणीतील दृढ बंध करण्याचा हा दिवस। हा सण केवळ भाऊ बहिणीतीलच नव्हे तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजात लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे। पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो, मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आहे, त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे या संदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत। रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कधी? रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे। त्यानुसार शुभ मुहूर्त दुपारी 1:30 ते रात्री 9:08 आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावांना राखी बांधू शकता। प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी 6:57 ते रात्री 9:10 रक्षाबंधन केले जाऊ शकते। जाणून घ्या भद्राकाळची वेळ। यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असणार आहे, त्यामुळे भद्राकाळाची वेळ 5:53 ते दुपारी 1:32 असणार आहे। ही भद्रा पाताळाची आहे। अनेक विद्वानांच्या मते भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवर लोकांसाठी अशुभ नसते तर ती शुभ मानली जाते। मात्र तरीही या दरम्यान बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे। काही कारणास्तव भद्राकाळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत, शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येते। भद्रात राखी का बांधू नये? भाद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले आहे। पौराणिक आख्यायिकेनुसार भद्रकाळमध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती, ज्यामुळे रावणाचा नाश झाला। भद्राकाळात राखी बांधल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतो आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होत नाहीत, त्यामुळे रक्षाबंधनाचे पवित्र कृत्य शुभ मुहूर्तावरच करावे। भद्रकाळ का अशुभ मानले जाते? भद्रकाळामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामागे एक आख्यायिका अशी आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते। भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता। ती प्रत्येक शुभ कार्य, पूजा, यज्ञ यात व्यत्यय आणत असे, त्यामुळे भद्रकाळमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही, त्याचे परिणाम अशुभ मानले जातात। रक्षाबंधनाचं पौराणिक महत्त्व। राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं। रासूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून भद्राची चिंधी बांधली होती, तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आहे असं सांगण्यात येत आहे। भावाला राखी बांधताना हा मंत्र म्हणावा। एन बदो बली राजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वा मनो दानमी रक्षे माचल माचल। अशा प्रकारे राखी ही भावाला बांधताना शुभ मुहूर्तावरच बांधावी। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।